ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। जाणून घ्या आज दिनांक 13 ऑक्टोबर च्या ठळक घडामोडी। दक्षिण पूर्व आशियाई देश व्हिएतनाम मध्ये लिम्पा चक्रीवादळामुळे पूर आला, अनेक भागांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या। यात 132 जणांचा मृत्यू झाला असून 207 जण बेपत्ता आहे। वादळामुळे 33,000 घरांचे नुकसान झाले तर 31,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे। पंजाबमध्ये नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन शांत करण्यासाठी हरदीप सिंग पुरी, कैलास चौधरी, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, संजीव बाल्यान, सोम प्रकाश, गजेंद्र सिंग शेखावत व जितेंद्र सिंग या केंद्रीय मंत्र्यांची टीम आज पंजाबसाठी रवाना झाली आहे। देशात अचानक लॉकडाऊन लादणे योग्य नव्हते, त्यामुळेच एकदम ते पूर्णपणे रद्द करणेही उचित ठरणार नाही असे म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीला एक प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तूर्तास नकार दर्शवला आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खडसेंच्या पक्षांतराचे वृत्त झळकत होते, मात्र नाताभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे। केंद्र सरकारच्या नवीन कृषी धोरणांमुळे शेतकरी उद्योगपती समोरासमोर आले असून देशभरात अदानी ग्रुपने राज्य सरकारांशी समझोता करून धान्य साठवणूक करण्याचे काम हाती घेतले, यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। समुद्राच्या ओहोटीमुळे जलद आणि शॉर्टकट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील मोरा भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी लॉन्चेस 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान सलग 6 दिवस दुपारनंतर बंद ठेवणार येणार असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षकांनी दिली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक समस्या असल्याचे निदर्शनास आले। MSc च्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत इमेजेसच दिसत नव्हती, त्यामुळे ही परीक्षा पुन्हा 17 तारखेला घेण्याचा निर्णय घेत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे। युरोपियन युनियन आणि इतर देशांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोंदणी बंधनकारक असल्याने कीटकनाशकांची हमी देण्यासाठी ग्रेप नेटद्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या नोंदणीला प्रारंभ झाला असून अंतिम मुदत 29 नोव्हेंबर 2020 पर्यंत असल्याचे नाशिक जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी न करता ते योग्य असल्याचा चुकीचा निर्वाळा दिल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सांगलीचे तत्कालीन क्रीडा उपसंचालक व क्रीडा मार्गदर्शक अशा दोघांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे। देशात आतापर्यंत 71,75,880 कोरोनाबाधित असून 8,38,729 ऍक्टिव्ह केसेस तर 1,90,856 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झालाय। राज्यात आतापर्यंत 15,35,315 कोरोनाबाधित असून 2,12,905 ऍक्टिव्ह केसेस तर 40,514 रुग्णांचा मृत्यू झालाय। एकीकडे मंदिर बंद तर दुसरीकडे रेस्टॉरंट, बार, मॉल्स सारे काही सुरू, हा कुठला न्याय असा सवाल करीत उद्धवा धुंद तुझे सरकार अशा शेलक्या शब्दातील घोषणा देत भाजपाने मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलने केली। नागपुरातील वर्धा रोडवरील साई मंदिरासमोर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीतर्फे पूर्व विदर्भ संयोजक गिरीश वरडपांडे यांच्या नेतृत्वात टाळ मृदुंगाच्या तालावर नाम संगीत कीर्तनासह लाक्षणिक उपोषण करण्यात आले। नवरात्रोत्सवात मंदिर उघडा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सरकारला देण्यात आला। यावेळी प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, डॉक्टर रवींद्र भोयर आदी प्रामुख्याने उपस्थित होते। मंदिर खुले करण्यात यावे या मागणीसाठी चंद्रपूर भाजपतर्फे आज चंद्रपूर शहरात आंदोलन करण्यात आले। यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, महापौर राखी कंचनारावार आदींसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते। वर्ध्यात मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं। यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। अमरावती येथेही मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा अजब तुझे सरकार अशी नारेबाजी करत अंबादेवी मंदिर परिसरात निदर्शन करण्यात आली। अकोला जिल्ह्यात आज मंदिर उघडण्यावरून भाजपनं महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले। आज स्थानिक राजराजेश्वर मंदिर व 12 ज्योतिर्लिंग मंदिर येथे जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने व अध्यात्म आघाडीचे पदाधिकारी मंगळवारी उपोषणाला बसले होते। वाशिम शहरातील प्रसिद्ध बालाजी मंदिर परिसरात भाजप प्रदेश अध्यात्मिक समन्वयक आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा अजब तुझे सरकार अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात या सरकारनं तातडीनं मंदिरे उघडी करावीत अशी मागणी आध्यात्मिक समन्वयक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर भोयर, आमदार लखन मलिक यांनी केली।
महाविकास आघाडीचे सरकार धर्मविरोधी असल्याने मंदिर उघडत नसल्याचा आरोप जळगाव येथे आमदार राजूमामा भोळे यांनी केला. भाजपतर्फे सकाळी हनुमान मंदिराजवळ ढोल वाजवून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आमदार चंदूलाल पटेल, महापौर भारती सोनवणे, शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ललित कोल्हे, भरत सपकाळे, भगत बालानी, डॉक्टर राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते. धुळे शहरातील राम मंदिरासमोर भाजपा आध्यात्मिक आघाडीतर्फे बंद मंदिर उघडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात टाळ मृदुंग वाजवित निषेध आंदोलन करण्यात आले. उद्धवा अजब तुझे सरकार, मंदिर बंद उघडे बार, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. विविध आध्यात्मिक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. गोंदिया शहरालगतच्या मुर्री शिवारातील लाल पहाडी जवळील तलावात उडी घेऊन 17 वर्षीय युवतीनं आत्महत्या केली. ही बाब आज निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पूर्वा कृष्णकुमार मेश्राम असे मृत पावलेल्या युवतीचे नाव आहे. पूर्वाने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अनेक महिन्यांनंतर वर्धा रेल्वे स्थानकावर पहिल्यांदाच हावडा मुंबई एक्सप्रेस थांबली. रेल्वे गाडीमध्ये वर्धा येथून 10 प्रवासी चढले. चढण्यापूर्वी प्रवाशांना सॅनिटाईज करण्यात आले होते. यावेळी रेल्वे स्थानक व्यवस्थापक विनोद सवाई तसेच येथील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. येत्या नोव्हेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच 9 नगर पंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, भामरागड, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा व कोरची या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 1 नोव्हेंबर 2015 मध्ये पार पडली होती. या सर्व नगरपंचायतीची मुदत 29 नोव्हेंबर 2020 पर्यंत संपत आहे. यवतमाळ जिल्ह्यात अरुणावती प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीत धरण 100% भरले आहे. त्यामुळे आज दुपारी 2 वाजता धरणाचे 2 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले. त्यामुळे पाटबंधारे विभागाने अरुणावती नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे अरुणावती प्रकल्प पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झाला आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील कांद्यांवरील निर्यात खुली करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ बुलढाणा येथे केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाच्या अध्यादेशाची आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीनं होळी करण्यात आली. 9 ऑक्टोबर रोजी फक्त आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधील गुलाबी कांद्याला निर्यात करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दुसऱ्यांदा दिली आहे. महाराष्ट्रात 1000 टन कांदा सळत असताना महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक सलग 2र्या वर्षी अन्याय केंद्र सरकारनं केलेला आहे. महाराष्ट्रासह देशातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना समान न्याय देणे क्रमप्राप्त असताना फक्त आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील कांद्यांवरील निर्यात बंदी उठवण्यात आली असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. अन्य वृत्तात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे कोष्टी समाजाच्या सत्यभामा येलगिरे वय 82 या महिलेचा मृतदेह चक्क नगर परिषदेत आणण्यात आला. कोष्टी समाजासाठी राखीव असलेल्या स्मशानभूमीत लोकांनी अतिक्रमण करून घरे बांधल्यामुळे अंत्यविधीला जागाच नाही, पण कोष्टी समाज स्त्री पुरुषांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला जागा मिळालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. या आंदोलनावर अखेर दुसरीकडे जागा देऊ असे आश्वासन देऊन तोडगा काढण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तहसीलवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपयांची मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नांदेड येथे आईनंतर पित्याचेही छत्र हरवल्याने अनाथ झालेल्या कांबळे कुटुंबियातील हर्षवर्धन, अनिकेत व दत्ता या 3 अनाथ भावंडांना आता आई मिळाली आहे. विलास याल्लावार यांच्या मदतीनं अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात दाखल केल्यामुळे त्यांना मायेची सावली मिळाली आहे. अन्य वृत्तात जिल्ह्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने शिल्लक राहिलेली पिकेही धोक्यात आली आहे. सोयाबीनसह कापसालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. वेचणीला आलेला कापूस पावसामुळे भिजून जात आहे, तर कापून ठेवलेले सोयाबीन पावसामुळे माती मिसळले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेती व शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील कापणी करून ठेवलेले सोयाबीन खराब झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. परभणी पालम येथे मातंग समाजासाठी असणाऱ्या स्मशानभूमीत सुविधांचा वानवा आहे. अंत्यसंस्कारासाठी शेड नसल्याने भर पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. पावसामुळे मृतदेह व्यवस्थित जळाला नसल्याने मृतदेहाची अवहेलना झाली. गेल्या 20 वर्षांपासून सदर स्मशानभूमीची अवस्था अशीच आहे. याकडे लक्ष देऊन स्मशानभूमीला संरक्षण भिंत शेड बांधून द्यावे अशी मागणी मातंग समाज बांधवांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील डोंगरगाव येथे ग्रामपंचायतीने अनेक विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणास बसल्याचा राग मनात ठेवून वसंत मोरे या शेतकऱ्याची सोयाबीन जाऊन टाकल्याची घटना घडली. पीडित शेतकऱ्याने आरोप केल्यामुळे कासार शिर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अन्य वृत्तात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, उजनीचे पाणी, रेल्वे सुविधा यासह विविध प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंग कोश्यारीजी यांची प्रदेश भाजपचे सरचिटणीस आमदार सुजित सिंग ठाकूर, लातूरचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री आमदार राणा जगजित सिंग पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश अण्णा कराड यांनी भेट घेतली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत द्यावी असे स्पष्ट निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. रिया चक्रवर्तीनं पोलिसांत तिची शेजारीन डिंपल थवाणी विरोधात तक्रार दाखल केली. रियाने शेजारी महिलेविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर रितेश देशमुखनं प्रतिक्रिया दिली आहे. तुला लढण्याचे बळ मिळो रिया, सत्यापेक्षा सामर्थ्यवान काहीच नाही, असे ट्विट रितेशनं केलं आहे. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीनंतर शूटिंग पूर्ण करून सारा अली खान मुंबईत परतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. नेहमी हसत हसत मीडियाशी संवाद साधणारी, कॅमेऱ्यांना पोजवर पोज देणारी साराने यावेळी मात्र पोज देणे तर सोडाच चक्क चेहरा लवकर दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. अफगाणचा क्रिकेटर रशीद खान याची पत्नी असे सर्च केल्यावर गुगलला अनुष्का शर्माचं नाव दाखवत आहे. ही बाब सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असून अनेकांनी यावर गमतीदार मीम्स तयार केले आहे. विक्रमादित्य सुनील गावस्करांनी T20 क्रिकेटमधील नियमात बदल व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचा विचार करून बदल झाल्यास खरोखर गोलंदाजांवरील अन्याय दूर होऊ शकतो असे क्रीडा वृत्तात म्हटले आहे. हवामान वृत्त. विदर्भातील काही भागात, मराठवाडा, उत्तर व मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता मुंबई हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. देशोन्नती न्यूज बुलेटिन इथे संपले. तेव्हाच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत राहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणण्याचा आपला अधिकार.